हे मोदींचं सरकार आल्यापासून नवीन देशामध्ये जवळजवळ 28 मोठे रेल्वे अपघात झाले. तुम्ही बुलेट ट्रेनवर चर्चा करताय, हायस्पीड ट्रेनवर चर्चा करताय, पण मुंबई उपनगरीय रेल्वेच्या बाबतीत ज्या सुधारणा करायला पाहिजे त्या संदर्भात कोणी चर्चा करायला तयार नाही. सर्वाधिक प्रवासी मुंबईत आहेत, मुंबई उपनगरात आहे, आणि मुंबई रेल्वेच्या किंवा उपनगरीय रेल्वेच्या समस्या या वर्षानुवर्ष तशाच. अशा वेळेला आज रविवारच्या दिवशी सुद्धा थोडी प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली, लोक जखमी झाले. रेल्वे मंत्री महाशय जे आहेत ते बुलेट ट्रेनच्या मस्तीमध्ये आहेत, त्यांचे पाय जमिनीवर नाही आहेत, ते बुलेट ट्रेनच्या विचारात आहेत, आणि आमचे लोक जे आहेत प्रवासी मुंबईतले चेंगरून मारत आहेत. 17 मोठे अपघात आहेत आणि इतर काही अपघात आहेत. आपण पहिले किती लोक मरण पावले, काय केलं काय नवीन रेल्वे मंत्र्यांनी, हाय फाय IIT वाले IAS अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे, उद्योगपती, केलं काय रेल्वेसाठी त्याने सांगावं ना. ठीक आहे, बोला काय आहे का आपल्याकडे. काय झाला विषय, चला जब से मोदी जी की तीसरी सरकार आई है और ये रेलवे मंत्री महाशय को फिर एक बार जिम्मा सौंपा है, पूरे देश में 25 से ऊपर बड़े रेलवे एक्सीडेंट हो गए और सैकड़ों लोग मर गए, घायल हो गए. मुंबई जैसे शहर में, जिसे हम मुंबई सबर्ब रेलवे कहते हैं, उपनगरीय रेलवे कहते हैं, सबसे ज्यादा जो यात्री है मुंबई में दर दिन प्रवास करते हैं. अब देखिए क्या हालत है, बुलेट ट्रेन की बात करते हो, मेट्रो की बात करते हो, हाई स्पीड ट्रेन की बात करते हो. गडकरी साहब हमारे जो है गडकरी साहब, नितिन गडकरी, हवा में बस चलाने की बात करते हैं, लेकिन जमीन की हकीकत क्या है आपने देखा होगा. आज बांद्रा में क्या हो गया, आज संडे रविवार का दिन है, फिर भी यात्री जिस तरह से भीड़ में घायल हो गए हैं उसके लिए जिम्मेदार कौन है? क्या रेलवे मंत्री की जिम्मेदारी नहीं है? या सबसे ज्यादा रेवेन्यू आपको मुंबई से मिलता है, चाहे रेलवे हो चाहे BMC हो, सबसे ज्यादा रेवेन्यू, लेकिन मुंबई लूटने का काम चल रहा है हर तरफ से, देखेंगे क्या होता है. चलिए सर, एका मुलाखतीत आपण म्हटलं की देवेंद्र फडणवीस हे तिचे राजकीय शत्रू आहेत. नक्कीच, बघा मी आम्ही व्यक्तिगत दुश्मनी राजकारणामध्ये असू नये, पण भारतीय जनता पक्षाने व्यक्तिगत दुश्मनी सुरू केली. या महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती आणि संस्कार जो होता की राजकारणात विचारांची लढाई विचारांना व्हावी, राजकारणामध्ये भूमिकांवरती चर्चा व्हावी, विकास कामांवर चर्चा व्हावी, व्यक्तिगत दुश्मनी घेऊन राजकारण करू नये, हा एक संस्कार आहे महाराष्ट्रामध्ये माननीय यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत राहिला, शरद पवारांपर्यंत राहिला. पण भारतीय जनता पक्षाच्या हातात, विशेषतः फडणवीसांच्या हातात महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये मोदी शहांच्या हातात सूत्र गेल्यापासून राजकारण हे कुटुंबापर्यंत दुश्मनी निर्माण करण्यापर्यंत गेलं. आम्ही असं मानतो की राजकीय वैर आहे ते राजकारणात ठेवलं पाहिजे, तो विचारांचा लढा आहे. व्यक्तिगत दुश्मनी करू नये आणि त्यासाठी राजकारण्यांची कुटुंब उद्ध्वस्त करू नयेत, भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने हे करताय. फडणवीस जरूर आमचे राजकीय शत्रू आहे, पण मी त्यांच्याकडे व्यक्तिगत दुश्मन म्हणून पाहत नाही. मुख्यमंत्री जी मध्ये यांनी सांगितलं की 14 जागा संध्याकाळपर्यंत पुन्हा आम्ही जाहीर करणार आहोत, म्हणजे 87 जागा केल्या तर काँग्रेस तिथून 100 जागा लढवतील. हो द्या ना, काँग्रेसने 100 जागा लढवल्या म्हणून आम्हाला त्रास व्हायचं कारण नाही. जिथे एखादा पक्ष जिंकत असेल, उमेदवार जिंकत असेल, त्याने ती जागा जरूर लढवायला पाहिजे.
बोला संपलाय त्यांना कधीच काय मिळत नाही, फक्त आठवलं साहेबांनाच मिळतं आमच्या, बाकी कोणाला मिळतात? दुर्दैवाना दलित समाजाचं नेतृत्व करणारे जे नेते आहेत ते फक्त स्वतःपुरत पाहतात, मग दलित असतील, शोषित असतील आणि वंचित सुद्धा असतील, समाजाला काय मिळालं? समाजाला फक्त सत्ताधाऱ्यांचं गुलाम म्हणून त्यांनी बांधून ठेवलं गोठ्यामध्ये, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं रक्षण करण्याच्या नावाखाली लढत ठेवलं, आठवल्यांना काही मिळालं नाही असं म्हणताना अनेक वर्ष ते मंत्री आहेत महाराष्ट्रात केंद्रामध्ये, चांगल्या बंगल्यात राहतात मुंबईत आणि दिल्लीमध्ये, इतर सुद्धा जे प्रमुख नेते आहेत त्यांची तीच परिस्थिती आहे, समाज मात्र मेंढरासारखा मागे जातो। पण लोकसभेत आम्ही पाहिलं, लोकसभेत संविधानाच्या नावाखाली संविधान रक्षणाच्या लढाईमध्ये महाविकास आघाडी बरोबर संपूर्ण समाज राहिला आणि यापुढे राहील। हा आमच्या पक्षातला, हा आमच्या पक्षातला विषय लढणार घोसाळकरच, म्हणजे घोसाळकर कुटुंबासाठी आम्ही घेतलेला निर्णय त्यांनी त्या कुटुंबाने ठरवावं, बघू आता। अरे नाही दोन क्या उसमें उसमें मैं क्या बात करू, रामनाथ आठवले महायुति के साथ, ये कोई चर्चा का विषय है क्या? वो महायुति के नेता है, महायुति में बैठे हैं, मंत्री है केंद्र में, आप सवाल क्यों पूछ रहे हो? आप ये सवाल उनको जाकर पूछना चाहिए। अरे वो नहीं दिया तो हम क्या कर सकते, हम तो हमारी सीट नहीं दे सकते ना, वहां मंत्री मंत्री बनकर रहेंगे और सीट हम देंगे, ऐसा तो नहीं हो सकता। जो नई पार्टी जुड़ी है उसके, जो नई पार्टी बीजेपी के साथ जुड़ी है उनके आने के बाद पुरानी पार्टी और पुराने सहयोगी पर कम ध्यान दिया जा रहा है, ऐसा उन्होंने बयान दिया। मुझे मालूम नहीं, आठवले की पार्टी बहुत पुरानी है और आठवले बहुत पुराने मंत्री हो चुके हैं, जल्दी उनको विदाई करेंगे लोग। अब देखिए मैं क्या देखूं, अगर लोकतंत्र में डेमोक्रेसी में कोई चुनाव लड़ना चाहता है तो कोई किसी को रोक नहीं सकता। येणारा काळ आता महा 11 कोटी महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्याने अनेक गोष्टी पाहत राहिली आपण आणि निर्णय घे। चला मी काय करू, मी काय करू, हा काँग्रेसचा प्रश्न आहे, तुम्ही काँग्रेस पक्षाला विचारा। सर कल नामांकन भरा जाने वाला है और आज जो है गुरुवार को है वो जारी करेंगे महाविकास। देखिए कांग्रेस पार्टी के खाते में जो सीटें हैं उनके उम्मीदवार अगर वो जारी कर रहे हैं तो सवाल कहाँ से पैदा होता है, सवाल पूछने का मुझे। महाविकास आघाड़ी में क्या जो है कुछ सीटों पर चर्चा जो बाकी थी वो पूरी हो चुकी है? पूरी चर्चा हो गई है, अब कोई सीट पर चर्चा नहीं होगी, चर्चा खत्म, फाइल क्लोज।